रायगडमध्ये 8 वर्षांच्या दिव्याचं अपहरण करून खून करण्यात आलाय. या घटनेनं माणगावमध्ये संतप्त पडसाद उमटले. दिव्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दिया जायलकर, वय वर्ष अवघ 8. सत्तेच्या संघर्षातून दियाचा बळी गेला का हा दुर्दैवी प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण माणगाव तालुक्यातल्या वावे गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. दिया जायलकर या 8 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी दिया गावातल्या दुकानातून खाऊ आणण्यासाठी गेली. ती परतलीच नाही. तिचा शोध घेऊन देखील ती सापडली नाही. त्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारीच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दियाची आई बिनविरोध निवडून आली होती. त्यामुळे राजकीय वादातून दियाचं अपहरण आणि हत्या झाल्याचा संशय आहे. दियाच्या घरापासून जवळच असलेल्या एका बंद घरात तिचा मृतदेह आढळून आला. 4 पथक तयार केलेले आहेत. ते 4 पथक जे संशयित आहेत गावातले किंवा इतर ठिकाणचे, त्याचबरोबर एक सायबरची टीम, LCBची टीम, अशा एकंदरीत 6 टीम आहेत की ज्यातले संशयित असतील किंवा इतर लोक असतील तर त्यांच्याकडे तपास करतायत. त्याचबरोबर जी मृतदेह होता तो आपण मुंबईला पाठवला जे रुग्णालयात, जेणेकरून त्यामध्ये कुठलाही वाव राहू नये कोणत्याही गोष्टीसाठी. तर त्या गोष्टी आता निष्पन्न होतील आणि त्याचबरोबर याचा तपास चालू आहे. आमच्या पथकांना नक्की यश मिळेल याच्यामध्ये. निवडणूक मोठ्यांची होती, त्या बच्चीने काहीच केलेलं नव्हतं. दुकानावर जाते का आणि ती मुलगी गायब होते काय, आणि त्यानंतर हा जो प्रकार घडलेला, मी कालच रात्री भेट देऊन आलो त्यांच्या कुटुंबियांना. पोलीस सगळेच होते आणि पोलिसांना सांगितलं कोणी का आरोप आहे असं ना, त्याला अटक करून कडकात कडक शिक्षा होणं गरजेचं आहे. दियाच्या हत्येमुळं परिसरात प्रचंड तणाव आहे. या हत्येच्या निषेधार्थ माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव, माणगाव, लोणेरे, इंदापूर आणि निजामपूर मधले सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. दियाच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. साधारण 28 तारखेला त्या मुलीची डेड बॉडी त्या यंत्रणेला सापडली आणि म्हणून सगळ्या गावाला त्या गोष्टीची हळहळ झाली. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ह्या अशा गुन्हेगाराला किंवा ह्या अशा दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होऊन त्या मुलीला, त्या मुलीच्या पालकांना, आई वडिलांना योग्य तो न्याय मिळावा अशा तऱ्हेची आमची गावकीची, सर्व गावकीची विनंती आहे. डेड बॉडी सापडल्यानंतर जे ग्रामस्थांच्या आणि इतर सर्व समाजाचे जे हाल झाले, ते हाल आतूनच झाल्यानंतर या आरोपीला जास्तीत जास्त लवकरात लवकर फाशीची सजा व्हावी अशी या सर्व धर्म आणि सर्व पक्षीयच्या वतीने आम्ही विनंती करतो. त्या निमित्ताने आम्ही पूर्ण माणगाव तालुका आणि गोरेगाव विभाग, लोणेरा हा सर्व पुष्पस्त बंद केलेला आहे. त्या बंदला सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला. दियाची हत्या कुणी केली, ही हत्या नेमकी राजकीय वादातून घडली की आणखी काही कारण आहे याचा तपास पोलीस करतायत. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.